ગુરુચરિત્ર અધ્યાય ચોવીસ વા શ્રી ગણેશમા શ્રી સરસ્વતી શ્રી ગુરુભ્યો नामदारकमणे सिद्धासी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारुनी आमासी निरोपावे दातारा शिष्यवचन परिसोनी सांगते जाले सिद्धमुनी ऐकवत्सा नामकर्णी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनि कुमसी स्थानी निंदा करी आपुले मनी दाभिक संन्यासी हा म्हणत ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाचा मनींचे ओ नराधिपाशी सांगती निंदा करीतो म्हणून श्री गुरु म्हणती तये वेळी निघावे आजची तात्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसिसी ऐकोनी राजा संतोषला नाना अलंकार करिता जाहला जास्ती अश्व पाय दळा श्रंगारले तये वेळी समारंभ केला थोरू आंदोळिकांत बैसवी श्री गुरु नाना परी वाजंतरे गीतवाद्य राजा सहित देखा ऐसे परी श्री गुरु मूर्ति तया कुमसी ग्राम जाती त्रिविक्रम महायति करी तो मानस पूजा मानस पूजा नर नित्य करी भावेसी स्थिर नवे तया दिवसी मानसी मूर्ति नर केसरी ची चिंता करी मनीयति का पान ये मूर्ति चित्ति वृथा जाहले तपसा मर्ति काय करणे मन बहुत काल आराधिले का नरसिं उपेक्षिले तत्प वृथा गेले म्हणून पूजेचे मूर्ती रूपे दंडधारी तयांत एक नरहरी भारती रेखोनी विस्मय करी नमन करीत निघाला साष्टांगी नमोनी जाऊन लागे श्री गुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप दिसता ती दंडधारी कवन लघु कवन थोरी नकळे तया त्रिविक्रमा भ्रमित पुनरपिलागे चरण कमळी ब्रह्मा विष्णु चंद्रमोळी त्रिमूर्ती तू जगद्गुरु नकळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोन निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामीया स्वरूप अवलोकिता अशक्या गुरुनाथा चर्म चक्षु करुनियाता पाहू न शके म्हणतसे तू व्यापक सर्वाभूती नरसिंह मूर्ती झालासियती श्री नरसिंह सरस्वती समस्त कवणा ते नमो आपण कवणा पुढे दाऊ करुणा त्रयमूर्ती तुची ओळखे खूण निज रूपे वावे स्वामी तपकेले केले दिवसी पूजा केली तुझ मानसी आजी आलिगा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी मनोनी भूमी अवतरलासी उद्धरावया आम्हासी दावी विश्वरूप चिन्मय ऐसे परी श्री गुरु तापसी। श्री गुरुमूर्ती संतोषी जाहले मूर्ती एक वेळी दिसो लागले करीसि दंब दंब नामयसी म्हणसी तू मंदमतीने या कारणे तुझ पाशी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करसी तू मानसी श्री नृसिंह मूर्तीची दंब म्हणजे कवणे सांगाता सविस्तारी तुझे मनी वसे हरी ुझ निरोपील ऐकोनी श्री गुरुचे वचन करी नवन, करी सद्गुरु क, विश्वासी, अवतार, होसी मदवेष्टुनी अज्ञानेसी माया रूपे वर्तविसि मायामो अंधकारी बुडालो अविद्या सागरी धोळखे परमात्मा निर्धारी दिवाधजालो स्वामिया ज्योतिस्वरूप तू काशी स्वामी माथे बेटलाशी क्षमा करणे सेवकाशी उद्धारावे दातारा अविद्या माया समुद्रांत होतो स्वामी आपण पोहोत नदीसे पैलपारंत बुडतसे स्वामीया ैसभोनी करुणावायु प्रेरुनी पामवि स्वामी कृपा सिंधु तुझी कृपा होय त्यासी कैसे दुःख दोषी कळि काळासी पथी ऐक्य होय पूर्वी कथा ऐको श्रवणी महाभारती दाविले रूप दाविलेूप अर्जुनानय प्रसन्नि तयासी तैसे तुम्ही आजी मज दाविले स्वरूप निज अनंत महिमा जाहले चोज भक्त वत्सला गुरुनाथा जय जया जगद्गुरु तू सायास प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी जय श्री गंगा संगरावारी कडेकरी जय सा विष्णु विदुरागरी आला आपण कृपावंत भक्त तुझी कीर्ती आम्हा

वरदेवोनी भारतीसी भारतीसि राही ते, ते क्षणनला लागता परियेसी आले मागुती गाणगापुरा सिद्धमणे नामदारका श्री गुरुमय ऐशी ऐका त्रैमूर्ती तो चि देखा नरूपे नर वर्ततसे ऐसा परम पुरुष गहन गुरु त्या ते जे का मणती नरु तेवती यमपुरु सप्त जन्मवारी देखा गुरु गुरु विष्णु गुरुविष्णु गिरिजा गिरीजारमणु वेदशास्त्रे पुराणे बोलताती प्रसिद्ध या कारणे श्री गुरुसी निश्चया वे त्रिमूर्ती ऐसी विश्वास बोलासी दीनवावे व्हावे गुरुचरणी अमृताची आरवटी गातली असे गोमटी ज्ञानी जन भरती घोटी गुरुचरित्र कामधेनु गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुन भक्तपूर्वक ऐकत जन लादे कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामदारक संवादे त्रिविक्रम विश्वरूप दर्शनं नाम चशोध्या श्रीगुरुदत्तार्पण अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री दत्त